नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी आहे। भोजपुरी सिनेमामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मुंबईतील जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली आहे। एनसीबीचा बोगस अधिकारी बनून तिच्याकडून खंडणी गोळा करणाऱ्या दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे। सूरज परदेसी आणि प्रवीण वाळिंबे अशी आरोपींची नावं असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 20 लाखांची खंडणी या अभिनेत्रीकडे मागितली होती। ही अभिनेत्री एका पार्टीमध्ये गेली असता त्यांनी स्वतःला एनसीबी अधिकारी म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात 20 लाख रुपये खंडणी मागितले होते। मात्र भीती आणि बदनामी होईल असा विचार गुरुवारी करून तिनं आत्महत्या केली। यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिली आहे। वीस डिसेंबर रोजी ते महिलांनी त्यांच्या मैत्रिणीसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत असताना तिथे एक दोन तीन अनोळखी इसम येऊन त्यांना असं सांगितलं की इथे एनसीबीचे रेड झालेला आहे आणि ते एनसीबीचे अधिकारी आहे आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असं खोटे सांगून आणि ते महिलांकडे गुन्हा दाखल न करण्याकरिता 20 लाखांची मागणी केली आणि हे फेक एनसीबी ऑफिसरनी त्या महिलांकडून वारंवार फोन करून पैशा मागणी करून त्यांना त्रास दिला आणि सदर घटनेबद्दल त्या महिलांनी कंटाळून त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केला। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रमाकांत, एनसीबीचा बोगस अधिकारी सांगून अभिनेत्रीची फसवणूक करण्यात आली आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली, नेमकं काय प्रकरण? जी मुंबईत एक 5-स्टार हॉटेल में आयोजित भोजपुरी एक्टर की पार्टी में नकली एनसीबी अधिकारियों ने दस्तक दी और भोजपुरी एक्टर की पार्टी में ड्रग्स के सेवन होने की बात कहकर एक्ट्रेस से मामला ना दर्ज करने के एवज में 40 लाख रुपए के एक्सटॉर्शन डिमांड की, जिसके बाद में उन्होंने काफी देर के बाद में एक्ट्रेस को यह कहा कि अगर उन्हें गिरफ्तार नहीं होना है या उनके ऊपर कोई मामला ना दर्ज हो तो 20 लाख रुपए की उनकी डिमांड पूरी करे, जिसके बाद में परेशान भोजपुरी एक्टर शर्मा, जो जिसका नाम शर्मा बताया जा रहा है, उन्होंने अपने घर पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मुंबई के अंबोली पुलिस ने पहले तो ये आत्महत्या का मामला दर्ज किया, एडीआर के तहत मामला दर्ज हुआ, जिसके बाद में जब मुंबई पुलिस ने जांच की तो जांच में ये मामला समक्ष आया कि आत्महत्या की असली वजह नकली एनसीबी द्वारा मांगी जाने वाली पैसे की वसूली थी, जिसके बाद पुलिस ने आरोपियों के खिलाफ 306, 170, 384, 388, 120 भी कई अनेक धाराओं में मामला दर्ज कर लिया। और जिसके बाद में वो होटल की पार्टी के दौरान 4 एनसीबी बन के जो अधिकारी गए थे उसमें से 2 लोगों को गिरफ्तार कर लिया, बाकी 2 लोगों की तलाश जारी है। जो 2 बोगस एनसीबी अधिकारी थे जिनका नाम सूरज परदेसी और प्रवीण बताया जा रहा है, फिलहाल पुलिस इस पूरे मामले की जांच कर रही है और इस मामले में कई और लोग जुड़े हैं उनकी भी जांच की जा रही है। निश्चितच रमाकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान यावर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली असून एनसीबीवर मलिक यांनी आरोप केलेले आहेत। एनसीबीकडून मुंबईत प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यांच्याकडून वसुलीचा धंदा सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय। जांच में पता चल रहा है कि कुछ लोग नकली एनसीबी के अधिकारी बनकर उनसे डरा धमका कर पैसे ले रहे थे। बदनामी के डर के कारण उस लड़की ने आत्महत्या करने का काम किया है। निश्चित रूप से एनसीबी के अधिकारियों ने प्राइवेट आर्मी मुंबई शहर में बना रखी थी और उसके जरिए बड़ा वसूली का धंधा चल रहा था। वळूयात पुढच्या बातमीकडे। दरोडेखोरांनी एटीएम मध्ये स्फोट घडवून लाखो रुपयांची लूट केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये घडली आहे। चाकणजवळ असलेल्या भांबोली गावात ही घटना घडली आहे। चोरट्यांनी चक्क स्फोट घडवून चिंबळी आळंदी रोडवरील बँकेचं एटीएम फोडलं आणि 12 ते 15 लाख रुपये घेऊन पोबारा केला। या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक, एटीएसचे अधिकारी देखील दाखल झाले। संगमनेर आणि चाकणमध्ये अशाच प्रकारचे स्फोट घडवून एटीएम लुटीच्या घटना घडल्या होत्या। स्फोट घडवून एटीएम लुटणारी चोरट्यांची ही एकच टोळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेमुळे नागरिकांच्या मनात आता दहशतीचं वातावरण पसरलंय। वीस तास पोलिसांचा पारा असताना बऱ्याचशा घटना टळतात, पण जिथे कुठे त्यांना चान्स भेटतो ते अशा घटना केलेल्या आपण निदर्शनास आलेल्या आहेत। बऱ्याच ए टी एमच्या चोरीच्या घटना पण उघडकीसुद्धा आलेल्या आहेत।
इवन भोसरीसारखी घटना घडली तर आपण 3 दिवसामध्ये हरियाणापर्यंत जाऊन हरियाणा मध्य प्रदेशमधले आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. हा जो प्रकार आहे हा नवीन हा त्यांनी चालू केलेला आहे.